हरि ओम। मी रवींद्र सिंह आळवे, चारको उपासना केंद्र। मी बापूंकडे साधारण 2001 पासून येत आहे। आमची आई वय वर्ष 78, तिचा उजव्या पायाचा घोटा दुखत होता म्हणून आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो। डॉक्टरकडे घेऊन गेलो तर डॉक्टर म्हणाले, याला आता काही ऑपरेशन नाही, या वयात काही गरजणार नाही, त्याला एकच उपाय सर सारखं पेन किलर घेत राहायचं। अंड्याप्रमाणे आई पेन किलर घ्यायचे, पण सारखा तो पाय म्हणजे झोपताना उठताना सारखा दुखतच होतं काहीतरी, म्हणजे एवढा मरणाच्या मरण प्राय असं म्हणतात जसा त्या त्याला कळायच्या, त्यामुळे ते मोठ्या मोठ्या असा ती पेन किलर घेत असायची। दरम्यान काय आलं, माझी मिसेस रोहिणी बिरा ही बापूंकडे 97 येते आणि तिला बँड्राला व्यंकटेशच्या जपासाठी जायचं होतं। व्यंकटेशच्या जपाला जायचं म्हणजे सकाळी 7 कांदिवलीवरून 7 निघून रात्री 10 येणार होती, आणि रात्री जेव्हा आल्यानंतर मी आणि मुलगा घरात, आणि तिला संध्याकाळी गेल्यानंतर कांदाला असूनशिवाय जेवण, म्हटलं हे कोण करणार काय, म्हणून मी आईला फोन केला। मग आमची आई दादरला राहते आणि आम्ही कांदिवला राहतो। आईला फोन केला तर आई म्हणा, आईला म्हणलं असं असं आहे, म्हटलं मग रोहिणी म्हटलं ह्याला जाणार आहे, जपाला जाणार आहे, तर तुला कांदिवला येता येईल काय। आई म्हणाली, बाबा रे बघ माझा पाय दुखतो आहे काहीतरी, आणि म्हटलं राहू दे काय नाही हरकत, तुमचा पाय दुखतो म्हटलं तुला काय जमणार नाही, तर म्हटलं आम्ही बघू म्हटलं। आणि कांदिवली एरिया पण नवीन होता आणि आम्हाला काहीच माहिती नव्हतं काहीतरी, इकडे जेवण कोण करतं किंवा हॉटेल पण नव्हते, सोयी पण नव्हत्या, आणि परत हिला रोहिणीला काय कांदा लसूणशिवाय जेवण पाहिजे होतं ना, म्हणजे एकच पर्याय होता आमच्याकडे, आमच्या आईला बोलवणं बस होतं। तर आई म्हणाली, बाबा मला जमणार नाही काहीतरी म्हणून, आणि बरं म्हटलं मी। आणि एकदा शनिवारी असं मी असं गॅलरीत उभा होतो, बघतो तर खाली अरे आई म्हटलं बॅग घेऊन आली, म्हटलं अरे म्हटलं हे काय प्रकार आहे, म्हणून धावत धावत खाली गेलो। अगं म्हटलं तू आली कशी, म्हटलं असं, अरे म्हटलं मी मला म्हणलं बापू घेऊन आले, अरे म्हटलं वा, म्हटलं बापू घेऊन आले, पण तू सांगितलं त्या ह्याला सांगितलं काय, म्हटलं रिक्षावाल्याला सांगितलं काय, म्हटलं काय, नाही मी त्याला सांगितलं अखिल हॉटेल म्हणून, अरे म्हटलं असं अखिल हॉटेल म्हटलं काय, काय मुंबईत काय ताजमहल हॉटेल आहे किंवा ऑबेरा हॉटेल आहे काय, म्हटलं कांदिवली त्याला ऑबे आहे समजायला, नाही मला बापू घेऊन आले म्हणून। तर ती दादरवरून टॅक्सीनी बँड्राला आली आणि बँड्रावरून रिक्षा आणि रिक्षाला सांगून ती कांदिवली त्या कसं काय माहिती नाही, तिला त्या ड्रायव्हरनी आमच्या रिक्षा ड्रायव्हरनी बरोबर आणून सोडलं आमच्या घराकडे। मी खाली गेलो, आईचा पाय दुखतच होता आणि सोमवारपासून तिला जपायला जायचं होतं। आईचा पाय दुखतोय म्हटलं, आई तू कशाला आली, म्हटलं काय तू म्हटलं असं करणं, आणि आमची 4 चढायचं म्हटलं परत, तरी पण आईने म्हटलं नाही हरकत नाही, मी आता आमच्या माझ्या नातवासाठी आली, माझ्या मुलासाठी आली, माझ्या सुनेसाठी आली म्हणाली, म्हटलं कशाला तू आली, म्हटलं आम्ही कसं ॲडजस्ट केलं असतं, आई म्हणाले नाही म्हटलं, म्हटलं असंच आली। आणि सोमवारपासून ती मिसेस जायला लागली आणि रोज आई सकाळ म्हणजे सकाळ उठून तिला काय झाडू मार हे कर ते करायचं म्हणजे सगळं चालू असायचे, जेवण पण करायची, पाय पण तिला दुखायचा का, म्हटलं तू कशाला धडपडतेस, म्हटलं तरी पण ती काय ऐकायची नाही, आणि पर सतत ती कामाच्याच असं असेल। आणि नंतर 2 तिला गुरुवार शुक्रवार तिला ताप पण आला, अगं म्हटलं तू जाऊ दे, म्हटलं तू हे म्हटलं हा प्रकार कशाला, म्हटलं तू झोप, म्हटलं मी काय, म्हटलं काय ते धावत करीन आणि तिला वाढून घेतील। शेवटी शेवटी म्हटलं पाय पण दुखायचा, आणि पण त्या पायामध्ये त्या तापामध्ये तिने कसं काय जेवण केलं आणि काय आम्हाला करून वाढलं हे मला माहिती नाही काहीतरी। आणि शनिवार आईला आमचं सवय आहे की सकाळ उठल्यानंतर एक घरात झाडू मारायची, आलेलं दूध गरम करायचं आणि घरच्यांना चहा करून ठेवायचं आणि आलेला पेपर वाचत बसायचं काहीतरी। आणि शनिवारी काय झालं, शनिवारी आले आणि पेपर वाचते उठते बसते उठते बसते असं सगळं चालू आहे सगळ्याची। आणि नंतर बघितलं तर आई म्हणते अरे काय रे, म्हटलं अरे हे काय, म्हटलं काय झालं, अगं माझा पाय म्हटलं ढोकर आता दुखायला बंद झालं, म्हटलं काय म्हणतो तू, अरे म्हटलं असं कसं झालं असं म्हटलं, पण नंतर बोललं त्यापासून आजपर्यंत तिचा ढोकर पूर्णपणे बंद आहे, नंतर तिला अँकल घातल्याशिवाय किंवा पेन केलं घेतल्याशिवाय तिचा तिला त्या पेन भरवत नव्हतो। आजही तिचा अनिरुद्ध पाठ पूर्णपणे पाठ आहे आणि आजही ती व्यवस्थित आहे, हे बापूंचीच कृपा आहे। दुसरा एक अनुभव असं मला सांगतो मी, शनिवारची उपासना झाली आणि मला एक मॅडम आल्या आणि मला विचारायला लागल्या
की तू तुम्ही याला जाणार आहे सिद्धिविनायकला सेवेला जाणार आहे. म्हटलं सिद्धिविनायकला सेवेला म्हटलं कधी असेल तू म्हणाले दुपारी 2 वाजता. तुम्ही म्हटलं अरे आपण एरवी कधी सिद्धिविनायकला जात नाही तर आपण म्हटलं त्यानिमित्ताने एक मंगळवारचं सिद्धिविनायकला जाता यायला काहीतरी म्हणून मी नाव दिलं आणि झालंच हापडे घेतला जेवढं गेलो कंपनीत आणि गेलो सेवेला गेलो. फक्त बरेचसे लोक बरेचसे बायका आणि रिटायर लोक होते म्हण आपण काय सेवा देणार म्हटलं भोग्या म्हटलं इकडे आता गाभाऱ्यात सेवा देतात कुठं काय सेवा देतात बघतात त्यांनी झाडू आणल्या आणि आमच्या हातात दिल्या आणि म्हणाले हा पेट्रोल पंप असून त्या अगदी एंडपर्यंत तुम्ही सगळ्यांनी साफ करायचं म्हणून आम्हाला सांगितलं. बरं म्हटलं हरकत नाही म्हटलं मी झाडू बिडू घेतले आणि ते धडाधड जोरदार असं म्हणे चालू केलं सेवा आणि पूर्णपणे ते जवळजवळ असं 4-5 फेऱ्या आमच्या झाल्या सगळ्या ती अर्धा झाडू मारायची 10 मिनटं बसायचं परत अर्धा झाडू पडायची असं झालं आणि 5-6 फेऱ्या आल्यानंतर आम्ही आतमध्ये आम्हाला चहा बी दिला संस्थेने चहा बी दिला मागला बाहेरून दर्शन घेतलं आणि आलो बाहेर मी आणि बाहेर आलो आणि बूट घातले मी असा उभा राहिलो तर माझं लक्षात आलं अरे ह्याच्या आधी माझं मला एक होतं दुखणं होतं की मी वाकलो आणि जर उभा राहिलो तर माझा पाठीचा गळा दुखायचा आणि जवळजवळ पेन म्हणजे एवढा असं जबरदस्त पेन यायचं. पण त्यानंतर मी जेव्हा बूट घालून जेव्हा उठलो तेव्हा मला समजलं की माझी जी पाठीची तो दुखणं पूर्णपणे बंद झालं. हरिओम श्रीराम अंबन्या.